इयत्ता 10वी मधील सायन्स 1 यातील प्रकरण नंबर 3 केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग बघूया प्रकरण 3 केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन आपल्या आजूबाजूला रोज दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन घडत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कृती दिसत असतात आपल्याला, बदल घडत असतात. काही बदल हे फिजिकल चेंज असतात तर काही हे केमिकल चेंज असतात. म्हणजेच काय मित्रांनो, तर काही बदल हे भौतिक बदल असतात तर काही बदल हे रासायनिक बदल असतात. तर चला मग आपण जाणून घेऊया नेमके बदल कसे होतात आणि त्याने काय इफेक्ट होत असतो. ओके, तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण डिस्कस करूया फिजिकल चेंज बद्दल. फिजिकल चेंज, फिजिकल चेंज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर भौतिक बदल. भौतिक बदल काय असतो, तर एखादा सबस्टन्स जर असेल, एखादा सबस्टन्स जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल तर आपण त्याला फिजिकल प्रॉपर्टीने आयडेंटिफाय करतो. कोणत्या प्रॉपर्टी? फिजिकल प्रॉपर्टीने. फॉर एक्झाम्पल त्याची स्टेट, ऑर्डर, शेप, साईज, कलर या गोष्टी आपण बघतो आणि त्याला आपण त्याला आयडेंटिफाय करत असतो. मग फिजिकल चेंज मध्ये काय होतं बेटा, ज्या वेळेस फिजिकल चेंज मध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही, फक्त काय बदल होतो, त्याचा कलर बदलतो, साईज बदलते, शेप बदलतो किंवा स्टेट बदलतो, म्हणजे स्टेट ऑफ मॅटर चेंज होते. येते का लक्षात? हा जो बदल असतो हा बदल टेम्पररी बदल असतो. कसा असतो? टेम्पररी बदल, काही काळासाठी होणारा बदल, म्हणून त्याला म्हटलं जातं भौतिक बदल, फिजिकल चेंज. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही. ड्यूरिंग फिजिकल चेंज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. त्यामध्ये कुठलाही प्रकारचा नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही. आणि हा जो बदल असतो फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल हा पेपर आहे बेटा, आपण पेपर बघतोय, याची साईज वगैरे दिसते आपल्याला सर्वांना, मग याला काय केलं, याचा काय झाला, शेप चेंज झाला, पण कुठलाही नवीन पदार्थ फॉर्म झाला नाही. नो न्यू सबस्टन्स फॉर्म, याला काय म्हटलं जातं, फिजिकल चेंज. हा कसा आहे? फिजिकल चेंज आहे. उदाहरणार्थ अजून आईस ट्रान्सफॉर्म इंटू वॉटर, आईस ट्रान्सफॉर्म होतो कशामध्ये, वॉटर मध्ये. किंवा वॉटरचं इव्हॅपोरेशन होणं, हे कोणते बदल आहेत बेटा, तर फिजिकल बदल आहेत. कोणते बदल आहेत? फिजिकल बदल. म्हणजेच काय? फिजिकल चेंजेस म्हणजे भौतिक बदल. कळालं? चला तर मग नवीन बदल बघूया, केमिकल चेंज. जसं आपण भौतिक बदल बघितला फिजिकल चेंज, तसं केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. रासायनिक बदल मध्ये काय होतं, तर नवीन सबस्टन्स फॉर्म होतो. काय होतो? नवीन सबस्टन्स. ड्यूरिंग केमिकल चेंज न्यू सबस्टन्स इज फॉर्म. कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस, काय चेंज होतं, कंपोजिशन ऑफ मॅटर जे सबस्टन्स होते चेंज होतं. आणि हा जो चेंज असतो हा इनरिव्हर्सिबल असतो. फॉर एक्झाम्पल मिल्क इज कन्व्हर्टेड टू योगर्ट. मिल्क कशामध्ये कन्व्हर्टर? योगर्ट मध्ये. दुधापासून दही बनते, पण दहीपासून दूध नाही बनवू शकत. म्हणजे कसं आहे? इनरिव्हर्सिबल आहे. फॉर एक्झाम्पल बर्निंग ऑफ वूड्स, लाकूड जाळलं, लाकूड जाळल्यानंतर ऍश फॉर्म होणार आहे, परत त्या ऍश पासून राखीपासून आपल्याला परत लाकूड फॉर्म करता येणार आहे. मग हा जो बदल झाला याला म्हटलं जातं केमिकल चेंज. म्हणजेच काय? तर रासायनिक बदल. कळालं मित्रांनो? बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघूया.